कोल्हापूर जिल्ह्यातील गंभीर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची गरज भासतीये. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने 20 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेत. नामदार उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांपैकी अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारादरम्यान त्यांना व्हेंटिलेटरची गरज असते. सध्या उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर बेड आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असणारे रुग्ण यांचं प्रमाण विषम असल्यामुळं जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटरची गरज आहे. हीच गरज ओळखून शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे आज 20 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले. CPR इचलकरंजीतील IGM गडिंग्लज मधील SDH या रुग्णालयांकडे हे व्हेंटिलेटर तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येणार आहेत. गरजेनुसार जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, गोकुळचे संचालक माजी आमदार डॉ सुजित मिंडचेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, गोकुळचे संचालक अजित नरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.